ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहता न्यूज एटीन लोकमतवर मुद्दा महाराष्ट्र केंद्र सरकार सुडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय मात्र शिवसेना संजय राऊतांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय पाहूया त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी साधलेला हा संवाद विनायक राऊत आहे शिवसेनेचे नेते आहेत हे त्यांच्याशी चर्चा करूया सर संजय राऊतांवरती या त्यांच्या संपत्ती जप्त करण्याची कारवाई ईडीने केलेली आहे काय पहिली प्रतिक्रिया सर क संजय राऊत साहेबांची संपत्ती जप्त करण्याची बातमी तुमच्या माध्यमातूनच मी आत्ता ऐकतो आहे त्याबद्दल मला काय माहिती नाही परंतु हे जे काही चाललेलं आहे हे केवळ आणि केवळ शिवसेनेचे नेते महाविकास आघाडीचे नेते ह्या सर्वांना नाहक त्रास कशा पद्धतीने देता येईल या दृष्टिकोनातून चाललेलं हे षडयंत्र आहे एक षडयंत्र आहे म्हणतात ज्या पद्धतीनं संजय राऊतही म्हणतात की महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी या प्रकारचे या प्रकारच्या कारवाया होत आहेत तुमचं काय आहे सर नक्कीच येणं केनं प्रकारे महाविकास आघाडीचं सरकार पडत नाही आणि महाराष्ट्रामध्ये स्वतः त्याला खुर्चीवर बसता येत नाही अशा पद्धतीने ज्या भाजपाच्या नेत्यांचा थैथॅट था, चालू आहे ते त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून संजय राऊत साहेब असेल किंवा महाविकास आघाडीचे नेते असतील यांना केंद्रीय एजन्सीच्या माध्यमातून अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रकार चाललेला आहे एक प्रकारे त्रास देण्याचा आपण म्हणताय पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं जेव्हा संजय राऊतांच्या कारवाईचा बातमी पुढे आली त्यावेळेस किरीट सोमय यांची पत्रकार परिषद सुरू होती हा म्हणजे म्हणूनच सांगतो हे संबंध कसे आहेत ते बघा ना एका बाजूने ताबडतोब किरीट सोमय्यानी यांनी आरोप करावेत ताबडतोब दुसऱ्या दिवशी ईडीने तिथे जावं त्यामुळे ही सर्व मिलीजुली मिलीजुली भगत चाललेली आहे त्यांची mm. आणि सर्वांनी ठरवून केलेलं आहे यामुळे शिव शी, शिवसैनिक काय म्हणजे डिमॉरलाइज होणार शिवसैनिक डिमॉरलाइज होणार नाहीच उलट शिवसैनिक त्वेषाने उभा राहील आणि जे जे काय संकट येईल त्याला सामोरं जाण्याची तो हिंमत दाखवेल यापूर्वीच माननीय संजय राऊत साहेबांनी सांगितलेलं आहे काय ईडी बिडी काय लावायचं ते लावा कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे अशा पद्धतीचं आव्हान यापूर्वीच त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे ते सुद्धा घाबरून गेलेले नाहीत असं होणार आहे हे ग्रही धरून आम्ही सगळेजण मानसिक तयारीत ताय। आहोत हा सूडच उगवला जातोय यामध्ये कोणतंही तथ्य नाही आहे कोणतंही एथिक नाही आहे हा सूड म्हणजे राजकीय सूडच आहे राजकीय सूड आहे नवी दिल्लीहून नरेंद्र सह प्रशांत रामदास न्यूज एटीन लोकमत या सगळ्या राजकीय बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत